श्री रामशेत ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत कलामंथन ठाणे संस्थेच्या फ्लाईंग राणीने बाजी मारली करंडकाचे विजेतेपद पटकावून बहुमानाचा अटल करंडक आणि एक लाख रुपये बक्षिसाचे मानकरी ठरले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या करंडक उत्सवात ज्येष्ठ कलावंत रंगकर्मी जयवंत सावरकर यांचा सन्मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ व पन्नास हजार रुपये असे स्वरूप असलेल्या गौरव रंगभूमीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला असं वाटत की पुढला मिळावा पण तो पनवेल मध्ये कारण ज्या भूमीमध्ये प्रशांत परेश यांच्यासारखी जोडी इथे एक अशा प्रकारची संस्था चालवते की जी तरुण कलावंतांना प्रोत्साहन देते अशा भूमीत माझा जन्म झाला तर मला याहून अधिक चांगली काही प्रगती करता येईल आणि म्हणून माझी ही मनोमन इच्छा अशी की पुढला जन्म मिळाला वाटत तर नटाचाच मिळावा आणि तो पनवेलमध्येच मिळावा तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर निर्माते व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे अभिनेते लेखक व दिग्दर्शक अभिराम भडकमकर निर्माते व दिग्दर्शक विजय गोखले स्पर्धेचे ब्रँड अम्बे विनोदी कलाकार पृथ्वी प्रताप अभिनेते भरत साळवे भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे माजी उपमहापौर सीताताई पाटील चारुशिला घरत माजी नगरसेवक अनिल भगत महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत माजी नगरसेविका हेमलत्ता म्हात्रे दर्शना भोईर रुचिता लोंठे के वाजेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस के पाटील युवा मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर उपस्थित होते नाट्य चळवळ वृद्धिंगत व्हावी व वा नाट्य रसिकांना आपले नाट्यविष्कार प्रदर्शित करता यावे त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर महापालिकेचे माजी सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे बिध वाक्य घेऊन गेली पंधरा वर्ष पनवेलमध्ये एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आधी सात वर्ष ही स्पर्धा मल्हार करंडक या नावाने जिल्हास्तरीय स्वरूपात आयोजित केली होती त्यानंतर या स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि राज्यभरातून नवोदित कलाकारांची मागणी लक्षात घेता ही स्पर्धा राज्यस्तरीय झाली नामवंत उमेद आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन आकर्षक पारितोषिके दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो त्यामुळे ही स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट